पिंपरी चिंचवडमध्ये एका बालवाडीला मान्यता मिळावी आणि विद्यार्थ्यांना महापालिकेकडून आवश्यक शालेय वस्तू मिळाव्यात यासाठी महादेवी कबीर श्रीसागर गेली 7 वर्ष झट्ट आहेत, पण वयाची अट पुढं करून त्यांचा हक्क नाकारला जातोय. त्यांनी अखेर झी हेल्पलाईनची मदत घेतली. पिंपरी चिंचवडच्या भाटनगर भागातली ही बालवाडी गेल्या 7 वर्षापासून ही बालवाडी इथं सुरू आहे. महादेवी श्रीसागर इथं बालवाडीताई म्हणून गेली 7 वर्ष काम करतात. बालवाडीची पटसंख्या ही कायम 35 पुढे आहे, पण असं असतानाही या बालवाडीला मान्यता नाही आणि महादेवी यांचीही बालवाडीताई म्हणून नेमणूक झालेली नाही. गेली 5 वर्ष त्या महापालिकेच्या शिक्षण मंडळात चक्रा मारतायत, पण त्यांच्या मागणीची दखल घेतली जात नाही. महादेवी यांचं वय 44 वर्ष आहे. ज्यावेळी त्या बालवाडीत काम करू लागल्या तेव्हा त्यांचं वय 37 वर्ष होतं. शिक्षण मंडळानं केलेल्या एका ठरावामुळे त्यांची नेमणूक होऊ शकली नाही. या ठरावानुसार बालवाडीताई म्हणून नेमणूक करण्यासाठी 36 वर्ष वय असणं गरजेचं होतं, पण महादेवी यांचं वय 37. मात्र त्यांच्या पाठपुराव्यानंतर त्यांच्या संदर्भात वयाची अट शिथिल करावी असा ठरावही मंजूर झाला, पण त्यावर शिक्षण मंडळाकडून काहीच झालं नाही. मुळात या बालवाडीमध्ये सर्व झोपडपट्टीमधील मुले आहेत. बालवाडीला मान्यता नसल्यानं महापालिकेची कोणतीही मदत या विद्यार्थ्यांना होत नाही. याचमुळे महादेवी या बालवाडीला मान्यता द्यावी अशी मागणी करतायत. जे प्रशासन अधिकारी जे कोणी असतील त्यांनी वयाचा न विचार केला, वयाची तडजोड जर थोडी केली तर त्या मुलांना साहित्य पण मिळेल आणि मुलांची उपस्थिती वाढेल आणि ती कायमस्वरूपी बालवाडी राहील. कारण जेणेकरून त्या बालवाडीमध्ये दुसऱ्या बालवाडींपेक्षा आमच्या बालवाडीमध्ये मुलांची उपस्थिती जास्त आहे आणि त्या पालकांना पण ओढ आहे आणि मुलांना पण शाळेची आवड आहे. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की बालवाडीला मान्यता देण्यात यावी. महादेवी यांच्या मागणीकडे कुणीच लक्ष देत नसल्यानं अखेर त्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. झी हेल्पलाईनच्या टीमनं महापालिकेचं शिक्षण मंडळ गाठलं. वयाची अडचण असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं. त्यातच सध्या महापालिकेची शिक्षण समिती बरखास्त असल्यानं वयाबाबत नवा ठराव होऊ शकत नसल्याची अडचण त्यांनी सांगितली, पण झी हेल्पलाईनच्या पाठपुराव्यामुळे आता शिक्षण मंडळ अधिकाऱ्यांनी महादेवी यांच्या मागणीकडे सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचं आश्वासन दिलंय. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे फाईल पाठवू असं आश्वासन त्यांनी दिलं. एवढंच नाही तर शिक्षण समिती अस्तित्वात येताच वयाची अट शिथिल करण्यासंबंधी प्रयत्न करू असंही आश्वासन दिलं. विद्यार्थी संख्येचं पट आणि उपस्थितीमध्ये त्यांची त्या निकषामध्ये बालवाडी बसते. त्या माझ्याकडे 1-2 वेळा आल्या, त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांचं वय 36 जास्त असल्यामुळं त्यांना नियुक्ती देता आलेली नाही आहे. आणि सध्या शिक्षण मंडळ अस्तित्वात नाही आहे, नव्याने शिक्षण समिती स्थापन झाली, तर तिच्या आधारे किंवा त्यांच्यावर अन्याय होणार नाही. झी हेल्पलाईनमुळे आल्यामुळं तुमच्या मदत केली जाईल आणि आयुक्त किंवा कमिशनर साहेबांकडे पाठवली जाईल सदरचं प्रकरण. येत्या काही महिन्यात शिक्षण समिती अस्तित्वात येणार आहे. काही दिवसातच महादेवी यांच्या मागणीची फाईल वरिष्ठांकडे जाणार आहे. त्यानंतरही महादेवी यांच्यावर अन्याय होत राहिला तर झी हेल्पलाईन त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडेल. जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत. कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.